विरोधकांनी कापूस आणि धानाच्या प्रश्नावर विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं, तर सभागृहामध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न उचलून धरला। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली, मात्र विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेत्यांचा हा स्थगन प्रस्ताव फेटाळला। आज सर्व पीक आज पूर्णतः या पिकांचं नुकसान झालेलं अध्यक्ष महोदय कुणालाही विचारा आणि त्यामध्ये या संदर्भात शेतकरी आता सभागृह सुरू आहे नागपूरला। महाराष्ट्रातला शेतकरी या सभागृहाकडे डोळे लावून बसला अध्यक्ष महोदय की काय आमच्या पदरात मिळेल, काय आम्हाला मिळेल। त्यामुळे माझी विनंती आपल्याला अशी अध्यक्ष महोदय, हे जे संपूर्ण द्राक्षापासून संत्र्यापर्यंत सर्व पिकं आता हातातून गेली, शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आहे आणि म्हणून माझी आपल्याला नम्रपणे विनंती अध्यक्ष महोदय की प्रश्नोत्तराचा तास आपण स्थगित करा, यावर चर्चा होऊ द्या। सह्याद्रीची उंची म्हणजे